वेलकम वेलकमच म्हणाला की जरी रात्र झाली तरी काय झालं, घरीच आहे ना आपण, क्लास करू शकतो. रात्र झाली म्हणजे क्लास होत नाही असं नाही आहे. आता आलेला तो काळ गेला आणि तुम्हाला हे लवकरात लवकर लक्षात घ्यावं लागेल, राईट? ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम यालाच म्हणतात. याचा पूर्ण पूर्ण फायदा घ्यायचा. शेवटी कसं असते, आपल्याला आपले कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं असतं, राईट? चला या पटापट या. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. अ न्यूज पेपर नेम्ड डॅश सपोर्टेड विडो रिमॅरेज इन अ पिक वे. डू यू नो द आन्सर? इंटरनेटचा इश्यू होता मागील 2-3 दिवसामध्ये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला, क्लास होऊ नाही शकला. आज तर थोडा वेळ पहिले एका विद्यार्थ्याने मेसेज केलेला, सर आज बॅच आहे की नाही. माझी बॅच चालू होती, देन आय सडनली टेक अ डिसिजन की हो बॅच घेईल मी. सकाळी मॉर्निंगमध्ये पण बॅच होणार, ओके? तेच आपलं 7:15 सायन्स राहील उद्या. सायन्स 2 फर्स्ट चॅप्टर राहणार. करायचं सुरू. मास मीडिया हिस्ट्री म्हणून हा चॅप्टर तुमचा 5 येतो. हॅलो हितेश. चला क्वेश्चन नंबर 1 आन्सर द्या. ए बी सी डी माहिती आहे. नो आयडिया. अरे अरे अरे, इतका वेळ नाही झालाय भाऊ, 10 10 म्हणजे काय खूप काही वेळ नाही झालेला. लेट नाईट नाही म्हणता त्याला, लेट नाईट क्लास याला नाही म्हणत, याच्यापेक्षा लेट असतं. सर तुम्ही घेता बिलकुल. इंदू प्रकाश करेक्ट आन्सर. इट इज गिवन बाय ज्ञानेश्वर खेडकर. लेट्स मूव टू अवर क्वेश्चन नंबर 2. टेलिव्हिजन इज अँड डॅश मीडियम. व्हिज्युअल, ऑडिओ, ऑडिओ व्हिज्युअल, ऑनलाईन. द्या पटकन आन्सर द्या. टीव्ही कुठलं माध्यम आहे? करेक्ट आहे. द आन्सर इज करेक्ट. ऑप्शन नंबर यस. गायत्री भारसाकडे ये क्या लिखा है? इट्स एडी. व्हॉट इज दॅट? हितेश, देवेश अँड स्वप्नील. सॉरी हितेश, ऑनलाईन माध्यम नाही आहे वाटते, ऑडिओ अँड व्हिज्युअल बोथ. सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नॉट ऑनलाईन. ओके, ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3. बालशास्त्री जांभेकर स्टार्टेड द फर्स्ट मॅगझिन डॅश इन मराठी लँग्वेज. पहिली मॅगझिन बालशास्त्री जांभेकर यांनी जे सुरू केली होती मराठी भाषेमध्ये, तिचं नाव काय आहे? दर्पण, दिग्दर्शन, प्रगती, केसरी. वाचलाय क्वेश्चन नंबर 3. प्रणव, पूर्वा आणि देवेश, उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3. नाही 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 नाही. क्वेश्चन नंबर 3 हे आन्सर नाही आहे. चुकलेत सर्व आन्सर हे. दिग्दर्शन, दिस इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. यावरती डिबेट करायची इच्छा आहे का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की दिग्दर्शन हे चुकीचं आन्सर आहे? नाही, मी आन्सर काढून ठेवले त्याचे, आफ्टरऑल चॅप्टर रीड करावाच लागला. बट डू यू रिअली थिंक सो की याचा आन्सर ए ऑप्शन पाहिजे होतं, दर्पण? तुम्हाला शोर आहे का? कारण सर्वांनी ए आन्सर दिलं अँड माय आन्सर इज बी. वेल, एक वेळा क्रॉस व्हेरीफाय करणे.
एक वेळा क्रॉस व्हेरीफाय करणे आठवणीनं नाही होऊ शकतं ना. एखादं ऑब्जेक्टिव्ह असं होऊ शकतं ना की टीचरचं सांगितल्यानंतर पण आपलं असं वाटतं की अरे यार माझं बरोबर आहे, माझ्याकडे पुरावा आहे, त्याचा प्रूफ आहे. हां तर जर कन्फर्म असेल तर मग ए ऑप्शन आपण निवडूया. बट राईट नाव माझ्याकडे मी जे काउंट ठेवले आन्सर्स त्याच्यामध्ये दर्पण नाही दाखवलेलं, दिग्दर्शन दाखवलं आहे. जर हे कन्फर्म दर्पण असेल तर तुम्ही लक्षात घ्या या गोष्टीला, असं होऊ शकतं. ओके दर्पण जर असेल तर इट्स ओके, नो इश्यू. क्वेश्चन नंबर 4, अ न्यूजपेपर रिप्रेझेंटिंग द मासेस ऑफ द इंडियन सोसायटी वॉज स्टार्टेड बाय कृष्णराव भालेकर. वॉज हे कृष्णराव भालेकर जे होते हे कोण होते? दीनबंधू न्यूजपेपर सॉरी यांनी जे न्यूजपेपर सुरू केलं होतं त्याचं नाव काय? ज्ञानोदय, केसरी, प्रभाकर. दीनबंधू, ज्ञानोदय, केसरी आणि प्रभाकर. क्वेश्चन नंबर 4 आन्सर द्या. आदित्य काडणे यांनी लिहिलं आहे की सर क्वेश्चन नंबर 3 बी आन्सर राईट आहे. आणि सोबतच पूर्वाने पण कन्फर्म केलं आहे की बी आन्सर बरोबर आहे. तर तसं असेल तर मग बी आन्सर करेक्ट होतं. ए आन्सर तुम्ही जे सांगितलेलं ते आपण त्याला रिचेक करूया, नो डाऊट. जसं की दिसतं आहे तुम्हाला बी आन्सर इज द राईट आन्सर, राईट. दिस वन इज द करेक्ट आन्सर, दिस इज रॉंग. लेट्स मूव. क्वेश्चन नंबर 4 पोल द्यायला निघालो मी, सॉरी पोल देण्याची इथे चान्सेस नाही आहे. राईट आन्सर इज क्वेश्चन नंबर 4 करेक्ट आन्सर. बऱ्यापैकी देवेशचा करेक्ट आहे, प्रणव, पूर्वा, हितेश, बोथ आर करेक्ट. सो क्वेश्चन नंबर 4 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. चला पुढे. दूरदर्शन्स डॅश सेंटर बिगेन टू टेलिकास्ट इट्स प्रोग्राम ऑन 1 May 1972. मुंबई, भोपाल, चेन्नई, दिल्ली, चारपैकी एक ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे. मुंबई, भोपाल, चेन्नई आणि दिल्ली, काय वाटतं? अरे कॉमन आहे आन्सर, माहिती आहे का? एकदम सिम्पल आन्सर आहे. सगळे सेंटर आपले माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रातले कुठे आहेत? मुंबई. सो ऑब्विसली याचं उत्तर करेक्ट काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए असणार आहे, ज्याला आपण काय म्हणू? मुंबई, करेक्ट आहे. सो ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर इन इंडिया वॉज स्टार्टेड बाय. पहिला न्यूजपेपर भारतामध्ये कोणी सुरू केला होता? जेम्स ऑगस्टस हेकी, जॉन मार्शल, एलन हमी, विलियम जॉन्स. क्वेश्चन नंबर 6, येस द आन्सर इज करेक्ट. प्रणव, गायत्री, देवेश अँड पूर्वा, बोथ ऑफ यू आर करेक्ट गाईज. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 6. जेम्स ऑगस्टस सॉरी ऑगस्टस येस हेके. नेक्स्ट, ड्यूरिंग डॅश रिजन न्यूजपेपर नोन ॲज एक्टा दूरना ओके यूज टू बी प्लेस्ड ॲट अ पब्लिक प्लेस इन रोम. एक्टा दूरना हे कशाला म्हटलेलं आहे? ड्यूरिंग डॅश रिंग ओके रोमुलस ऑगस्टुलस किंग ओडेसर ऑगस्टस सेसर जुली सेसर. वाचलेला आहे, येस निकिता नायसे, देवेश भेरडे. युअर आन्सर इज करेक्ट. पूर्वा इज ऑल्सो करेक्ट. द करेक्ट आन्सर इज जुली सेसर, मीन्स ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 7. लेट्स मूव क्वेश्चन नंबर 8. दीनबंधू अ न्यूजपेपर रिप्रेझेंटिंग द मासेस ऑफ द इंडियन सोसायटी बहुजन समाज वॉज स्टार्टेड बाय. दीनबंधू हा न्यूजपेपर कोणी सुरू केला होता? बालशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, कृष्णराव भालेकर, त्र्यंबक शंकर शेजवळकर. क्वेश्चन नंबर 8, देवेश ने बी सांगितलंय, भाऊ महाजन, पूर्वा ने सी सांगितलंय, कृष्णराव के,
कृष्णराव भालेकर सांगितलं गेलं. प्रणवने कृष्णराव भालेकर सांगितलंय. रूपालीचं म्हणणं आहे भाऊ महाजन. वेल द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज कृष्णराव भालेकर. ऑप्शन नंबर सी इज द राइट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 8. कन्फर्म? येस, श्योर. नेक्स्ट, द ऑनर ऑफ अ प्रिंटिंग अँड इलिस्ट्रेशन इन एन इंडियन न्यूजपेपर फॉर द फर्स्ट टाइम गोज टू. हा अवॉर्ड कोणाला मिळाला होता प्रिंटिंग ऑफ इलिस्ट्रेशन इन अ इंडियन न्यूजपेपर पहिल्यांदा? ज्ञानोदय, बेंगाल गॅझेट, हिंदू प्रकाश आणि प्रगती. बेंगाल गॅझेटचा तर काही संबंधच नाही त्याच्याशी, है ना? देवेश, प्रणव आणि निकिता तिघांचं उत्तर बरोबर आहे. येस, ज्ञानोदय इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 9. शो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. डॅश इज ऑब्झर्व इन अ महाराष्ट्र हॅज द पत्रकार दिन. पत्रकार दिन कोण्या तारखेला असतो माहिती आहे का? बारा जानेवारी, 6 जानेवारी, 5 जानेवारी, 29 जानेवारी. पत्रकार दिन कुठल्या दिनी असते? बोला बोला पटकन. काय यार इतके सोपे प्रश्न येते. 6th of January. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. क्लिअर? चलो पुढे. जर्नल वॉज स्टार्टेड इन 1929 अँड वॉज एडिटेड बाय त्र्यंबक शंकर शेजवडकर. ज्ञानोदय, बेंगाल गॅझेट, इंदू प्रकाश, प्रगती. कुठलं जर्नल 1929 साली सुरू करण्यात आलं होतं जे त्र्यंबक शंकर शेजवडकर यांच्या नेतृत्वात सुरू झालं होतं? देवेश अँड प्रणव इज करेक्ट. ऑप्शन नंबर डी दॅट इज प्रगती इज द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 11. ऑप्शन नंबर डी प्रगती इज द करेक्ट आन्सर. लेट्स मूव नेक्स्ट. इन द डॅश एम्पायर रॉयल डिक्रीज वेअर रिटन ऑन अ पेपर. ग्रीक एम्पायर, मौर्यन एम्पायर, मुघल एम्पायर, रोमन एम्पायर. कुठल्या साम्राज्यामध्ये रॉयल डिक्रीज हे पेपरवर लिहिल्या गेलं होतं? ग्रीक, मौर्य, मुघल, रोमन. 11व्याचं झालंय ना, 12व्याचं पोल द्या. मागच्या प्रश्नाचं उत्तर प्रगती हे होतं. देवेशचं उत्तर बरोबर आहे. येस, एनी गेसेस? अजून कोणाला काही सांगायचं आहे? निकिता इज ऑल्सो करेक्ट. ऑप्शन नंबर डी रोमन इज द राईट आन्सर. द इन द रोमन एम्पायर, रोमन एम्पायरमध्ये रॉयल डिक्रीज वेअर रिटन ऑन अ न्यूज पेपर. ओके गाईज, लेट्स मूव क्वेश्चन नंबर 13. द विविध भारती प्रोग्राम्स आर ब्रॉडकास्टेड इन अ डॅश रिजनल लँग्वेज ॲज वेल ॲज 146 डायलेक्ट्स ऑफ इंडियन लँग्वेज. 13 नंबरचा प्रश्न आहे. बेचाळीस, 21, 29, 24. विविध भारती हा कार्यक्रम किती भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आला होता याची कल्पना आहे का? वाचलंय? अरे वा, वाचलंय. भरपूर लोकांनी वाचून ठेवलंय. गायत्री, देवेश, पूर्वा, प्रणव, निकिता, हितेश, सर्वांचा असं राईट आहे. बोथ आर करेक्ट. 24 रिजनल लँग्वेज. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. ऑफ क्वेश्चन नंबर 14. इन डॅश द इंडियन गव्हर्नमेंट ग्रँटेड परमिशन टू प्रायव्हेट नॅशनल अँड इंटरनॅशनल चॅनल्स टू टेलिकास्ट इन इंडिया. 1987, 1991, 1978, 1947, 1987, 1991, 1978, 1947.
इंडियन गवर्नमेंट ने परमिशन दिली होती प्राइवेट नॅशनल आणि इंटरनॅशनल चॅनल्सला टेलिकास्ट करण्यासाठी भारतामध्ये. सर्वच जण बरोबर आहेत. करेक्ट आन्सर इज 1991. 1991 साली सर्वात पहिले भारतामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल चॅनल हे टेलिकास्ट झाले होते. त्याच्या आधी माहिती आहे का फक्त दूरदर्शन चालायचं. आयडिया आहे. बाकीचे चॅनल नंतर आले. हे जे आपण पाहतो ना बाकी चॅनल्स हे सर्व नंतर आले. ओके. इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ISBS वॉज रिनेम्ड ॲज अ डॅश ऑन 8 June 1936. विविध भारती, रेडिओ मिर्ची, ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन. 8 June 1936 ISBS याचं नाव म्हणजे रिनेम केलं गेलं. याला नाव बदलण्यात आलं तर त्याचं नवीन नाव काय होतं? इंडियन स्टेट ब्रॉडकास्ट सर्व्हिसला काय म्हटलं गेलं? द आन्सर इज करेक्ट. ऑल इंडिया रेडिओ. त्याला ऑल इंडिया रेडिओ म्हटलं गेलं होतं. बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 15. चलो नेक्स्ट. डॅश वॉज स्टार्टेड बाय जेम्स ऑगस्टस हिक्के अँड इरिश जेंटलमॅन. जेम्स ऑगस्टस हिक्के. दर्पण, बेंगॉल गॅजेट, प्रभाकर, प्रगती. डॅश वॉज स्टार्टेड बाय जेम्स ऑगस्टस हिक्के ॲज इरिश जेंटलमॅन. यांनी नेमकं कुठला न्यूजपेपर सुरू केला होता? नाही देवेश, क्लासचा टाईम चेंज नाही झाला बडा. ॲक्च्युली माझा स्वतःचा शेड्यूल जरा पॅक आहे. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. बेंगॉल गॅझेट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. द न्यूजपेपर दर्पण वॉज स्टार्टेड इन डॅश इन मुंबई. बाळशास्त्री जांभेकर वॉज द एडिटर ऑफ दर्पण. दर्पण हा न्यूजपेपर कुठल्या वर्षी सुरू झाला होता? बाळशास्त्री जांभेकर यांच्या नेतृत्वामध्ये हे एडिटर होते त्याचे, माहिती आहे. 1678, 1678, 1732, 1832, 1765. Yes. Question number 17. All of you guys are correct. 1832 is the correct answer of this question. ठीक आहे. 1832 उत्तर बरोबर आहे. लेट्स मूव. प्रभाकर न्यूज पेपर वॉज स्टार्टेड बाय त्र्यंबक शंकर शेजवडकर, ज्योतिबाराव फुले, कृष्णराव भालेकर, भाऊ महाजन. आयडिया आहे. एटीन नंबर. देवेश बरोबर आहे. निकिता करेक्ट आहे. प्रणव मिस्टेक झाली. त्याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर डी आहे. भाऊ महाजन. भाऊ महाजन यांनी प्रभाकर न्यूजपेपर सुरू केला होता. आणि आय थिंक शेवटचा प्रश्न आहे. सॉरी, याच्या नंतर एक शेवटचा आहे. डॅश अँड न्यूजपेपर वॉज इंट्रोड्यूस इन इंडिया आफ्टर द अरायवल ऑफ द ब्रिटिश प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, ब्रॉडकास्टिंग सिस्टम, पोलीस सिस्टम, कंटेंट डेव्हलपमेंट. कुठल्या दोन गोष्टी भारतामध्ये अंग्रेज आल्यानंतर सुरू झाल्या होत्या? म्हणजे अंग्रेजांनी आल्यानंतर सुरुवात केलेली. क्वेश्चन नंबर 19 करेक्ट आन्सर काय आहे? द्या कमेंट्स, द्या फटाफट. शेवटचे दोन प्रश्न आहेत झाले. हे तुम्ही चुकीचं करता माहिती आहे का? जर दोन मुलांनी तीन मुलांनी एकसारखं उत्तर दिलंय तर
तर सर्वजण तेच उत्तर देतील असं नाही करायला पाहिजे. तुमचं ओपिनियन टाकायला पाहिजे. याचं खरं उत्तर माहीत आहे काय? सर्वांचं चुकलेलं आहे, कारण तुम्ही एकमेकाचं बघून क्लिक केलेलं आहे ते, है ना? प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. राईट आन्सर इज प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. ओके, चलो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. द डॅश प्रोग्राम्स आर ब्रॉडकास्टेड इन 24 रिजनल लँग्वेज ॲज वेल ॲज 146 डायलेक्ट्स ऑफ इंडियन लँग्वेज. कुठला कार्यक्रम 24 भाषांमध्ये प्रसारित झाला होता? युवावाणी, विविध भारती, रेडिओ मिरची, एफ एम रेडिओ. आताच झाला हा प्रश्न, जस्ट आताच झाला. करेक्ट, द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज विविध भारती, ऑप्शन नंबर बी. वेल, प्रत्येक चॅप्टरवरती जेवढे प्रश्न निघत आहेत, म्हणजे मला जितका वेळ मिळतोय टायपिंग करायला वगैरे सगळ्या गोष्टी करून, तरी माझा प्रयत्न आहे की जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व मी कवर करत जाईल. आणि लेक्चर अगदीच काही खूप काही लेंदी राहणार नाही, 20 मिनटं, 25 मिनटं, मॅक्झिमम 40 मिनटं खूप झाले, 40 मिनटाच्यावर लेक्चर कधी जात नाही. कारण आपण एक तर ऑनलाईन लाईव्ह आहो, तुमच्याकडे डेटा कमी असला तर प्रॉब्लेम येईल एखाद्या वेळेस. सो उद्या सकाळी न चुकता 7:15 आपण लोक सायन्स 1 हेरिडिटी आणि इव्होल्युशन हा चॅप्टर एंड करून टाकू विद इन 1 स्ट्रोक. ओके, सो 7:15 आपण पुन्हा ऑनलाईन भेटूया मॉर्निंगला. आणि परवा आहे संडे, संडे हा खूप जास्त वेळ घेईल मी तुमचा वेळ, म्हणजे अर्थातच सायन्स पण आणि जमलं तर मी हिस्ट्रीला ते जे सिव्हिक्स पार्ट आहे तो एंड करून टाकेन त्या दिवशी, कारण तो छोटासा पार्ट आहे. ओके देन, बाय बाय.